Hello and welcome to everyone in your next practical session of Fundamentals of ICD. Last practicals आपण एक छोटा सा recap घेऊ आणि त्यानंतर आपण पुढचा practical session start करू. तर last practical session मध्ये आपण काय पाहिलं की exactly PowerPoint presentation आपण कुठे कुठे वापरतो, कुठे कुठे आपल्याला यूज होतो आणि PowerPoint presentation सुरू करताना कसं सुरू करायचं. दोन वेज आहेत. तर राईट क्लिक करून न्यू फाईल मध्ये जाऊन पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन सुरू करू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली इथे सर्च करून म्हणजे डायरेक्टली सर्च विंडो मध्ये सर्च करून तुम्ही डायरेक्टली सर्च विंडो मध्ये जाऊन तुम्ही पॉवरपॉइंट सर्च करून ओपन करू शकता. पहिले विंडोज 10 आहे म्हणून असं दिसतं, तर आपल्या कॉलेजमध्ये जे पीसी आहेत ते विंडोज 7 आहेत, तर त्यामध्ये तुम्ही स्टार्टला क्लिक करून ऑल प्रोग्राम मध्ये जाऊन मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस सेक्शन मध्ये मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट तुम्हाला मिळून जाईल. तर लास्ट सेक्शन मध्ये आपण काय काय पाहिलं, तर सर्वात पहिलं आहे पाहिलं की स्लाइड म्हणजे काय असतात. त्यानंतर स्लाइडला वेगवेगळे डिझाईन अॅनिमे थीम्स वगैरे आपण कसे अप्लाय करू शकतो, वेगवेगळे डिझाईन थीम्स कसे अप्लाय करू शकतो, तर ते डिझाईन या ऑप्शन येते मध्ये टूल टायटल बार मध्ये डिझाईन ऑप्शन मधून आपण वेगवेगळ्या स्लाइडचे थीम्स आपण चेंज करू शकतो, वेगवेगळ्या पद्धतीने स्लाइडचे थीम आपण ऍडजस्ट करू शकतो. मी शक्यतो प्रेझेंटेशन मध्ये किंवा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन प्रोजेक्ट प्रेझेंटेशन तुमचं काही हे करताना शक्यतो लाईटली थीम म्हणजेच की डोळ्याला थोडस लाईट दिसावं किंवा एकदम अट्रॅक्टिव्ह दिसावं अशा थीम वापरायत. मोस्टली डार्क थीम तुम्ही यूज करू नका. डार्क म्हणजे ज्या आता मी दाखवत आहे जे आपल्याला ब्लॅक शेड मध्ये दिसतात ते शक्यतो यूज करू नये. आपलं प्रेझेंटेशन जर चांगलं व्हायचं असेल तर आपण शक्यतो लाईटली थीम म्हणजे जे लाईट कलर्स आहेत ते थीम आपण मोस्टली यूज करावे. हे झालं स्लाइडचे डिझाईन्स. त्यानंतर आपण काय पाहिलं की स्लाईडमध्ये इमेजेस कसं ऍड करायचे. एक इमेज सॅम्पल ऍड करून आपण दाखवलेली ते इमेजला आपण साईज कमी जास्त करू शकतो, क्रॉपिंग करू शकतो, त्या इमेजला परत आपण बरंच काय काय ऑप्शन देऊ शकतो ते आज आपण आज पाहणार आहे. त्यानंतर वेगवेगळे शेप्स आपण तेही ऍड करू शकतो. तर इन्सर्ट या ऑप्शनमध्ये जाऊन शेप्स कॉलममध्ये वेगवेगळे व्हेरियस शेप्स आपल्याला ऍड करता येतात, व्हेरियस शेप्स आपल्याला ऍड करता येतात. आता हे हा एक मी एक्झाम्पल दाखवलं की सॅम्पल एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे तुम्हाला एरो कसा ऍड करायचा. तर आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण काय पाहणार आहे की टेबल्स परत प्रेझेंटेशन आपल्याला कम्प्लीट झाल्यानंतर प्रेझेंटेशन रन कसं करायचं, कोणकोणत्या मोडमध्ये रन करायचं आणि हे प्रेझेंटेशन आपण प्रिंट कसं करायचं, प्रिंट कसं करता येईल, तर हे आपण 3 पॉईंट आजच्या प्रॅक्टिकलमध्ये कव्हर करणार आहे. तर त्याआधी एक लास्ट पॉईंट राहून गेला की पिक्चरला आपण एडिट कसं करायचं, पिक्चरला आपण एडिट कसं करायचं. तर त्यासाठी लास्टला जसं मी सांगितलेलं ॲज युजल एक सॅम्पल पिक्चर ॲड करा. तर सॅम्पल पिक्चर ॲड केल्यानंतर जे इथं टायटल बारला तुम्हाला दिसतं फॉर्मॅट हा ऑप्शन, फॉर्मॅट हा ऑप्शन, या फॉर्मॅटिंग ऑप्शनमध्ये बरेच ऑप्शन आपल्याला येतात, बरेच ऑप्शन आपल्याला येतात. तर सुरुवातीला एक आहे की रिमूव बॅकग्राऊंड. रिमूव बॅकग्राऊंड म्हटल्यानंतर जे मेन तुमचा इमेज आहे, मेन तुमचं जी इमेज आहे ती तेवढीच हायलाइट होती आणि जी बाकीचं जी इमेज तुम्हाला दिसत आहे, बाकीचे जे एन्व्हायरमेंट वगैरे दिसत आहे ते ऑटोमॅटिकली डिसअपेअर होतं, ऑटोमॅटिकली गायब होतं. तर हे पण आपण ॲडिशनल फीचर दिलेले आहेत, हे पण आपल्याला करू शकतो. जर आपल्याला हे चेंजेस काढायचे असेल तर आपण इथं आपल्याला ऑप्शन पण आहे डिस्कार्ड ऑल चेंजेस आणि कीप चेंजेस. म्हटल्यानंतर बॅकग्राऊंड ते जर रिमूव्ह होऊन फक्त आपल्याला जे हायलाइट पोर्शन आहे तो तेवढा दिसतो. त्यानंतर करेक्शन्स टॅबमध्ये आपल्याला इमेज डार्क आणि लाईट करता येते, इमेज आपल्याला डार्क आणि लाईट करता येते. म्हणजेच काय, आपल्याला त्या इमेजचा ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट दोन्ही आपल्याला ऍडजस्ट करता येतो. तर व्हेरियस ऑप्शन्स दिलेले आहेत तिथे, ब्राईटनेस 40%, कॉन्ट्रास्ट 40%, मायनस 40%,
कॉन्ट्रास्ट -40% यापासून ब्राइटनेस +40% आणि कॉन्ट्रास्ट +40%चा वेरियस ऑप्शन दिलेले आहेत. तर आपल्याला वेगवेगळे तुम्हाला जसे कन्व्हिनियंट आहे, जसं आपल्याला अट्रॅक्टिव्ह दिसतं, जसं आपल्याला सोयीस करत असतं, त्याप्रमाणे आपण ते इमेज ब्राईट किंवा लो ब्राईट करू शकतो, ब्राईटनेस वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो, त्याचा कॉन्ट्रास्ट पण कमी जास्त करू शकतो. त्यानंतर इमेज आपल्याला कॉम्प्रेस करता येते, कॉम्प्रेस म्हणजे ती साईज कमी करता येते. आता बऱ्याच प्रेझेंटेशनमध्ये समजा इमेज जर वाढत गेल्या तर ते काय होतं की तुमचं प्रेझेंटेशनचं साईज वाढत जाते. आणि त्याला प्रॉब्लेम काय येतो, जेव्हा आपण प्रेझेंटेशन रन करत असतो किंवा प्रेझेंटेशन सुरू असतो तेव्हा स्लाईड फॉरवर्ड आणि रिव्हर्स करताना थोडंसं वेळ घेतं किंवा काय काय वेळा स्लाईड स्टक्स होतात. तर त्यासाठी आपल्याला काय करू शकतो की आपण जे तुम्ही इमेज वापरता ते इमेजचं साईज आपल्याला कमी करता येतं. त्यानंतर या दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला त्या इमेजला बॉर्डर वेरियस बॉर्डर देता येतात. आपल्याला त्या इमेजला वेरियस टाईपच्या बॉर्डर देता येतात. जसं की आता मी कर्सर मूव्ह केल्यानंतर त्याचे बॉर्डर्स आणि फ्रेम्स चेंज होतात. बघा, वेगवेगळ्या पद्धतीचे बॉर्डर्स आपल्याला देता येतात. मी इमेज मोठी करतो, तुम्हाला लक्षात येईल. तर ज्या पद्धतीचा आपल्याला बॉर्डर्स पाहिजे त्या पद्धतीचे आपल्याला बॉर्डर चेंज सिलेक्ट करता येतात. वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, वेगवेगळे आपल्याला पाहिजे तसे बॉर्डर्स देता येतात. किंवा इमेजला आपण जसं अट्रॅक्टिव्ह दिसतो त्या पद्धतीने आपल्याला पाहिजे तसं आपल्याला इमेज करता येते. असे बरेच ऑप्शन आहेत पिक्चर एडिटिंगमध्ये. हे पिक्चर एडिटिंग केव्हा ऑप्शन सुरू होतो, तर त्या पिक्चरला क्लिक करून फॉर्मॅट टायटल बारवर जे फॉर्मॅट दिसतं त्या फॉर्मॅटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पिक्चरच्या रिलेटेड जेवढे जेवढे ऑप्शन्स आहेत तेवढे ऑप्शन सगळे तुम्हाला एडिट होतात. त्यानंतर आपण आजच्या लेक्चरमध्ये काय पाहणार आहे की टेबल आणि चार्ट कसे ऍड करायचे, टेबल आणि चार्ट कसे ऍड करायचे. तर त्यासाठी आपण एक ऍडिशनल आणि एक नवीन स्लाइड घेऊया. नवीन स्लाइड घेतल्यानंतर आपल्याला आपण आता काय बघायचं आहे की टेबल कसं ऍड करायचं. तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, इन्सर्ट ऑप्शन मध्ये जाऊन टायटल बार मध्ये इन्सर्ट हा ऑप्शन मध्ये जाऊन लेफ्ट साइडला जे दिसतं तुम्हाला ऍड अ टेबल याला क्लिक केल्यानंतर ते विचारतं की टेबलची साईज काय, टेबलची तुमच्या साईज काय, म्हणजे तुमचं टेबलमध्ये रोज किती आहेत आणि कॉलम्स किती आहेत, किती नंबर्स ऑफ रोज आहेत आणि किती नंबर्स ऑफ कॉलम्स आहेत ते सांगा. जर बाय डिफॉल्ट आपल्याला यामध्ये 10 by 8 मध्ये बाय डिफॉल्ट आपल्याला ऑप्शन मिळतो. समजा तुमचा टेबल जर ऍड करायचा आहे तो 10 by 8 याच्यापेक्षा पण मोठा किंवा वेगळ्या साईजचा असेल तर इन्सर्ट टेबलमध्ये जाऊन ते विचारतो तुमच्या टेबलचे कॉलम्स किती आहेत आणि नंबर ऑफ रोज किती आहेत. समजा माझ्या टेबलमध्ये कॉलम्स 1-15 आहेत आणि नंबर ऑफ रोज 1-10 आहेत, तर तेवढे मी ऍड करून ओके केल्यानंतर त्या साईजचा आपल्याला टेबल ऍड करता येतो, त्या साईजचा आपल्याला टेबल ऍड करता येतो. हा झाला आपला टेबल ऍडिशन टेबल. आणि याच टेबलला समजा आपल्याला जर वेगवेगळे डिझाईन द्यायचे झाले तर टेबलला क्लिक केल्यानंतर डिझाईन ऑप्शनमध्ये त्याचे वेगवेगळे ऑप्शन्स येतात. त्यामध्ये काय काय ऑप्शन्स आहेत बघा. तर पहिला ऑप्शनचं आहे की आपण ह्या पद्धतीने त्या टेबलचा कलर चेंज करू शकतो, त्या टेबलचा वेरियस कलर चेंज करू शकतो. बरेच ऑप्शन्स आहेत त्यासाठी कलरमध्ये. डार्क थीम आहे, मीडियम थीम आहे, लाईट थीम आहे. तर मोस्टली फेमस जे यूज होतात ते सगळ्यात वरती येतात. त्यापैकी तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटतं, जे तुम्हाला आवडतं ते आपण चूज करू शकतो, जे तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने आपल्याला चूज करता येतं. त्यानंतर त्याचं शेडिंग पण आपल्याला जर बदलायचं झालं तर ते शेडिंग पण आपल्याला पर्टिक्युलर ब्लॉकचं वगैरे आपल्याला चेंज करता येतं. तर समजा मला या ब्लॉकचं शेड चेंज करायचं तरी तर शेडिंगमध्ये ऑप्शनमध्ये जाऊन मला त्या ब्लॉकला पर्टिक्युलर पाहिजे तो शेड देता येतो. इथे तुम्हाला दिसत असेल मी जसं कर्सर मूव करत आहे त्या पद्धतीने त्याचा कलर चेंज होत आहे. त्यानंतर बॉर्डर वगैरे द्यायचं झालं तरी पर्टिक्युलर 2 किंवा 3 ब्लॉकला जर बॉर्डर द्यायचं झालं तर ते पण करू शकतो. ते कसं करायचं तर एक तुम्हाला जे कॉलम वगैरे किंवा रोज सिलेक्ट करायचं ते सिलेक्ट करायचं आणि बॉर्डरमध्ये जाऊन
ऑल बॉर्डर्स म्हटल्यानंतर ते जेवढे तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत तेवढेच हायलाइट होतं. तर समजा सर प्रत्येकाला द्यायचं असेल तर सगळा तुम्हाला सिलेक्ट करायला लागेल. सर्व तुम्हाला टेबल सिलेक्ट करून ऑल बॉर्डर्स, टॉप बॉर्डर, बॉटम बॉर्डर, सर्व बरेच ऑप्शन आहेत. तुम्हाला जे हवे तसं करता येतं. प्रत्येक ऑप्शन तुम्ही चूज कराल तर प्रत्येक ऑप्शनला एक एक मिनिंग आहे, तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर वेगळेच इफेक्ट्स पण आपण देऊ शकतो. जे ब्लॉक्स वगैरे आहेत, त्याला आपण वेरियस इफेक्ट्स पण देऊ शकतो. जसं की आता मी दाखवत आहे तुम्हाला, बघा तुम्हाला लक्षात येईल की वेरियस इफेक्ट्स म्हणजे काय. इथे इफेक्ट कुठून देऊ शकतो, शेडिंगच्या बरोबर खालचा ऑप्शन आहे, सॉरी बॉर्डरच्या बरोबर एक्झॅक्टली खालचा ऑप्शन आहे इफेक्टमध्ये. इफेक्टमध्ये जाऊन सेल्फ बेवल, शॅडो आणि रिफ्लेक्शन असे तीन ऑप्शन्स आहेत. जे तुम्हाला हवं आहेत त्या पद्धतीने तुम्ही ते ट्यून करू शकता. असे वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला ऑप्शन देता येतात. आता हे झालं, आपण काय ऍड केला, एक टेबल ऍड केला. तर यानंतर आता आपल्याला काय ऍड करायचं आहे, एक चार्ट ऍड करायचा आहे. काय ऍड करायचं आहे, चार्ट ऍड करायचा. तर तो चार्ट ऍड करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, एक मी नवीन एक स्लाइड घेतो त्यासाठी. चार्ट आपण कोणत्या पद्धतीने ऍड करू शकतो, दोन मेथड्स आहेत. तर न्यू स्लाइड घेतल्यानंतर आपल्याला बाय डिफॉल्ट ठराविक ऑप्शन्स येतात. तर तिथे जो सेकंड ऑप्शन आहे इन्सर्ट चार्ट, आता हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस लेटेस्ट व्हर्जनचं आहे त्यामुळे इथे ऑप्शन येतात. तर काही जणांना ऑप्शन येणार नाही हा ऑप्शन. तर ज्यांना ऑप्शन येत नाही त्यांनी कुठून ऍड करायचं, तर इन्सर्ट जे टायटल बारवर इन्सर्ट आहे, इन्सर्टवर थर्ड जो कॉलम आहे, थर्ड कॉलम जे आहे, आय थिंक फोर्थ कॉलम आहे, त्यामध्ये चार्ट हा ऑप्शन दिसतो. तर चार्टला क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला कोणता चार्ट ऍड करायचा आहे ते विचारतो. कॉलम चार्ट ऍड करायचा आहे, लाईन चार्ट. चार्ट म्हणजे काय की ग्राफ, तुमचा ग्राफ. तर कॉलम ग्राफ ऍड करायचा आहे की लाईन ग्राफ ऍड करायचा आहे की पाय म्हणजे पाय ग्राफ ऍड करायचा आहे, बार ग्राफ ऍड करायचा आहे. जे पद्धतीने तुम्हाला ग्राफ कोणता ऍड करायचा आहे ते तुम्हाला ऍड करता येतो. समजा मी एक कॉलम ग्राफ ऍड केला, तर ते विचारते कोणते किती कॉलम आहेत, स्टॅक कॉलम कसं, म्हणजे कॉलमचा टाईप काय आहे, कोणता इंडिव्हिज्युअल कॉलम, क्लस्टर्ड कॉलम, स्टॅक कॉलम किंवा 100% टॅग कॉलम. ते वेगवेगळ्या त्याचे टाईप्स आहेत. 3D क्लस्टर्ड कॉलम कसं पाहिजे तुम्हाला, त्या पद्धतीनं तुम्ही ऍड करू शकता. समजा मी पहिला ऑप्शन घेतला क्लस्टर्ड कॉलम आणि त्यावर डबल क्लिक केल्यानंतर तो चार्ट आपल्या ऑटोमॅटिक आपल्या स्लाइडमध्ये ऍड होतो. आता या स्लाइडमध्ये चार्ट बरोबर ॲडिशनल एक एक्सेल पॉवर शीट होती. ती कशासाठी, तर आपले जे वेरियस चार्ट आपण ऍड केलेला आहे, वेरियस चार्ट जे ऍड केलेले आहेत त्याचे पॅरामीटर आपल्याला कमी जास्त करण्यासाठी. कॅटेगरी वन मध्ये जर तुम्हाला दिसेल सिरीज वन, सिरीज टू आणि सिरीज थ्री असे दोन दिसले, तर कॅटेगरी वाईज हे कॅटेगरी वन, कॅटेगरी टू, कॅटेगरी थ्री आणि कॅटेगरी फोर, या तिन्ही मध्ये तीन तीन पॅरामीटर आहेत. कॅटेगरी वन मध्ये तीन आहेत, कॅटेगरी टू मध्ये तीन आहेत, कॅटेगरी थ्री मध्ये तीन आहेत. तर प्रत्येक पॅरामीटरचं जर आपल्याला हाईट किंवा विड्थ ऍडजस्ट करायचं झालं तर ते आपण इथून करू शकतो. आता 4.3 आहे फर्स्ट पॅरामीटर, 4.3 आहे. समजा मला वाढवायचं आहे तर मला 5.5 करायचं आहे. समजा इथं जाऊन मी एडिट करून 5.5 करू शकतो आणि तो इन्सर्ट केल्यानंतर, एंटर केल्यानंतर फर्स्ट पॅरामीटर मला ऑटोमॅटिक इन्क्रीज होतो. त्याच पद्धतीने समजा जर मला कॅटेगरी टू मधला दोन नंबरचा पॅरामीटर इन्क्रीज किंवा चेंज करायचा झाला, कॅटेगरी टू मधला दोन नंबरचा पॅरामीटर मला चेंज करायचा होता, 4.4 आहे तो मला 2.2 करायचा आहे, तर मी कसं करणार आहे तो एक्झिस्टिंग चेंज करून 2.2 टाईप करून एंटर केल्यानंतर तो पॅरामीटर ऑटोमॅटिक चेंज होतो. पॅरामीटर मला ऑटोमॅटिक चेंज होऊन जातो. अशा पद्धतीने तुम्हाला जे हवं तो चार्ट तुम्हाला ऍड करू शकतो. हा झाला फक्त तुमचा कसला चार्ट झाला, तर इन्सर्ट, परत तुम्ही इन्सर्ट मध्ये जाऊन चार्ट, चार्ट मध्ये जाऊन क्लस्टर्ड कॉलम किंवा लाईन, लाईन मध्ये पण वेरियस टाईप्स आहेत.
असे वेगवेगळे पाय पाय कॉलम बार चार्ट वेगवेगळे कॉलम तुम्ही ऍड करू शकता, एरिया चार्ट ऍड करू शकता. सो बरेचसे चार्ट्स आहेत, बरेच ऑप्शन्स आहेत, तुम्हाला जसं तुमच्या ऍप्लिकेशनशी रिलेटेड आहे त्या पद्धतीने तुम्ही वेरियस चार्ट ऍड करू शकता. ठीक आहे, त्यानंतर आता समजा हा आपला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असे बरेच स्लाईड म्हणजे 10 स्लाईड 12 स्लाईड असे टोटल स्लाईड ऍड करून आपण आपला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन रेडी आहे. तर हे मला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन एक प्रिंट घ्यायचं आहे, याचा मला आपल्याला प्रिंट घ्यायचं आहे. तर ते आपण कसं घेऊ शकतो, तर त्याला एक ऑप्शन दिलेलं आहे, एक शॉर्टकट आहे की कंट्रोल प्लस पी. हा पण तुम्ही करू शकता. कंट्रोल पी दाबल्यानंतर असं ऑप्शन येतं, किंवा डायरेक्टली तुम्ही फाईलला क्लिक करून प्रिंट हा ऑप्शन येतो. डायरेक्टली तुम्हाला फाईलला क्लिक करून प्रिंट हा ऑप्शन येतो. या ऑप्शन थ्रू तुम्ही तुमचं स्लाइड प्रिंट करू शकता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं बघा की इमेजमध्ये कसं आपण मॉडिफाय करू शकतो, कसा एडिट करू शकतो. त्यानंतर दुसरं म्हणजे टेबल कसं ऍड करू शकतो, टेबलला व्हेरियस कलर कसं द्यायचं, टेबलचं व्हेरियस फॉर्मॅटिंग कसं करायचं. आणि तिसरा पॉईंट, चार्ट ऍड करायचं टेबलमध्ये, सॉरी स्लाईडमध्ये चार्ट ऍड करायचे, व्हेरियस प्रकारचे चार्ट कसे ऍड करता येतात, तर चार्ट कसे मॅनेज करता येतात. आणि लास्टचा महत्वाचा पॉईंट म्हणजे तुमचं पॉवर पॉईंट प्रिंट कशी करायची, पॉवर पॉईंट तुमचं प्रिंट कशी करायचं. त्यानंतर तुमचा पुढचा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चर घेऊ. थँक्यू.